अमोल पालेकर, चार चौघांसारखा, आपलेपणा घेऊन आपलाच वाटणारा, बॉय नेक्स्ट डोर सारखी इमेज घेऊन हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा, मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा जुलूस यशस्वी करणारा, मराठी चित्रपटसृष्टीत एक नव आकृत निर्माण करणारा, एका छोटीशी बातमुळं तो हिंदीतला स्टार झाला, रजनीगंधाच्या सुवासानं घराघराशी त्याचा घरोंदा जुळला. सरळ साध्या मनाच्या या चितचोराची धमाल गोलमाल चित्ररसिकांना हसवून गेली. त्याच्यासोबत पहिल्या पदार्पणात काम करताना श्रीदेवी हरकून सोलवा सावंत म्हणाली. राखी आणि अभिनय सम्राट संजीव कुमार समोर त्यांना आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवली. हिंदीमध्ये वेगळ्या वाटेनं गेल्यानं रामनगरी सुखावली. दूरदर्शनसाठी कच्ची धूप मालिका करताना त्यानं वेगळी दृष्टी दाखवली. दिग्दर्शक म्हणून अमोल पालेकरांची प्रगल्भता सर्वांना चकित करून गेली. व्यंकटेश माडगुळकरांची अजरामर बनगरवाडी समर्थपणे चित्रपटाच्या पडद्यावर जिवंत केली. वेगळा ध्यासपर्व सर्वोत्कृष्ट निर्मितीचा मानकरी ठरला. थोडासा रुमानी हो जाय म्हणत त्यानं पुन्हा वेगळ्या विषयाला स्पर्श केला. सोनाली बेंद्रेच्या सौंदर्यानं अलौकिक अनाहत प्रीतकथा रंगवली. अमोल पालेकरांची मल्टीस्टारर पहेली साता समुद्रापार गेली. ऑस्करच्या शर्यतीत ही प्रेम कहाणी गाजली. अमोल पालेकर प्रत्येक मराठी मनाला आपला अभिमान आहे. अमोल पालेकर आपल्या चित्रशिल्पाला आमचा सलाम आहे.